मित्रांनो, एमपीएससी ऐकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 3 एप्रिल 2022 आयोगामार्फत कंबाईन ग्रुप सीची प्रिलिम 2021ची एक्झाम पार पडली. त्यानंतर 6 एप्रिलला आयोगामार्फत फर्स्ट आन्सर की सुद्धा आली होती. आता फर्स्ट आन्सर की आल्यानंतर आपण एक्साइज PSI, त्यानंतर दुसरे म्हणजे टॅक्स असिस्टंट ह्या एक्झामबाबत आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय या संदर्भात आपण व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर आजच्यामध्ये आपण इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर प्री 2021 यामध्ये किती कट ऑफ लागू शकतो, कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो या संदर्भात आपण आजच्यामध्ये माहिती पाहणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवर MPSC एज्युकेशन जॉईन नसेल झाले तर नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी क्वेश्चनची सिरीज तुम्हाला पाहायला भेटेल, प्री मॅगझिन्स, त्यानंतर इम्पॉर्टंट अशी माहिती त्या ठिकाणी पाहायला भेटेल. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की महाराष्ट्र केसरी 2022 मानकरी खालीपैकी कोण ठरला आहे. पर्यायमध्ये तुम्हाला विशाल बनकरे, त्यानंतर पृथ्वीराज पाटील, त्यानंतर बाळा रफिक शेवके, त्यानंतर विजय चौधरी. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, महाराष्ट्र केसरी 2022 मानकरी खालपैकी कोण ठरला आहे. कारण आजच न्यूज आली ओके महाराष्ट्र केसरी 2022 संदर्भात खूप महत्त्वपूर्ण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सर सेवेच्या एक्झाम असतील किंवा MPSC सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला भेटेल. तर नक्कीच आन्सर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. आणि याचं जर प्रॉपर आन्सर पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की टेलिग्रामवर जॉईन करा, त्या ठिकाणी मी पोलसुद्धा घेतला आहे. ओके, सुरुवातीला समजून घ्या आयोगामार्फत किती पदांची ॲड होती, कारण ही नवीन ॲडव्हर्टाईज आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत उद्योग निरीक्षक म्हणून उद्योग संचालक 103 पदांची ही जाहिरात आहे. 103 एकूण आरक्षित 61 राखीवमध्ये म्हणजे ओपनसाठी ओपन कॅटेगरी 42 ह्या जागा आहेत. ह्याच्यामध्ये खेळाडू आरक्षण SC साठी या ठिकाणी अनुसूचित जाती ही ST आहे, अनुसूचित जमाती त्या ठिकाणी ST साठी नाही आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीय OBC साठी आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक या ठिकाणी एक आहे. असे एकूण 3 पदे आरक्षित आहेत आणि ओपनसाठी 2 असे खेळाडू जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये 5 जागा राखीव, कारण आपण पुढे जाऊन ती माहिती पाहणार आहे. त्यानंतर अनाथ ऑर्फन म्हणतो आपण एक पद या ठिकाणी राखीव आहे. दिव्यांगासाठी 4 पद आहेत, याच्यामध्ये एक पद कर्णबाधिता व ऐकणे दुर्बलता यांसाठी आहे. नंतर एक पद चलनविलक विषयक विकलांगता, कुष्ठरोगमुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हमलाग्रस्त यांच्यासाठी एक पद आहे. त्यानंतर एक पद आहे विशिष्ट शिक्षण क्षमता मानसिक आधार यांच्यासाठी हे पद राखून आहेत. त्यानंतर वेतन श्रेणी ह्या ठिकाणी पाहू शकता 35,400 ते 112,400 प्लस अधिक जी इतर भत्ते असतात ते सर्व या ठिकाणी मिळतात. आता ही एक्झाम खूप युनिक मानते कारण इतर एक्झामप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांसाठी क्वालिफाय होत नाही. उद्योग निरीक्षकसाठी सेपरेट सायन्सची डिग्री या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. विज्ञान शाखेतील सार्वजनिक विद्यापीठाची डिग्री ह्या ठिकाणी पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर अभियांत्रिकी, याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असणाऱ्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त ओके हे गट त्याच्यामध्ये येत नाही सांगितले. त्यानंतर तंत्रज्ञानमधील किमान पदविका ह्या ठिकाणी पाहिजे. मग सरळ जरा या ठिकाणी सायन्सची डिग्री आहेत, त्यानंतर अभियांत्रिकीमधली जे स्थापत्य अभियांत्रिकी त्याचे जे संलग्न डिग्री आहेत त्या ठिकाणी लागणार नाही. नगररचना समजा यासारख्या ते सोडून जे अभियांत्रिकी डिग्री आहेत ते या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतात. ओके, तंत्रज्ञानमधील किमान पदविका हे अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण 100 तर 50 ते 40 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होतात. बरेच जण आर्टमध्ये विद्यार्थी आहेत, कॉमर्समध्ये ह्या ठिकाणी अप्लाय त्यांना करता येत नाही. त्याच्यामुळे सहजिक मेरिट कमी राहणार आहे. आता वॅकन्सी फर्स्ट टाइम MPSC मार्फत ॲडव्हर्टाईज आली 103 पदांची या ठिकाणी पाहू शकता. जे आता कटअप ह्या ठिकाणी मी कमी सांगितलं 48 ते 50, सहजिक 48 ते 50 दरम्यान हा कटअप तुम्हाला पाहायला भेटेल. साधारण 46, 47, 48 ही रेंज आहे, पण आपण 48 ते 50 दरम्यान ह्या ठिकाणी सांगितलं जेणेकरून विद्यार्थी म्हणजे जे 46 पुढे आहेत तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी सुद्धा स्टडी ह्या ठिकाणी करू शकतात कारण फर्स्ट टाइम आहे, याच्याबद्दल प्रिव्हियस डाटा अवेलेबल नाही. ओके, सुरुवात करू. आता ओपनसाठी जनरल 48 ते 50 दरम्यान हा कटअप पाहायला भेटेल. फिमेलमध्ये 45 ते 46 ओपनमध्ये हा कटअप पाहायला भेटेल. नंतर ओपनमध्ये स्पोर्टची जागा मी तुम्हाला सांगितल्या होत्या 38 ते 39 दरम्यान कटअप पाहायला भेटेल. तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे सायन्सचे स्टुडंट शक्यतो स्पोर्टला कमी असतात तर त्याच्यामुळे हे हा जो कटअप आहे तुम्हाला खूप कमी पाहायला भेटेल, 35 दरम्यान सुद्धा पाहायला भेटेल. त्यानंतर SC मध्ये जनरल 46 ते 47, फिमेलमध्ये 42 ते 43, स्पोर्टमध्ये 34 ते 35, SC मध्ये हा कट ऑफ पाहायला भेटेल. त्यानंतर ST जनरल 41 ते 42, फिमेल 38 ते 39 दरम्यान. DTA मध्ये बघा ही सिरीज एकसारखीच तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, जनरल म्हणजे मुलांचा कट ऑफ 46 ते 47 आणि फिमेलचा 43 ते 44 दरम्यान हा कट ऑफ पाहायला भेटेल. सेम ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं मी. ओके, फिमेलचा म्हणजे NT मध्ये 46 ते 47 दरम्यान हा कट ऑफ पाहायला भेटेल. त्यानंतर SBC जनरलचा 48 ते 50 दरम्यान हा कट ऑफ पाहायला भेटेल. त्यानंतर OBC जनरलमध्ये 48 ते 50 दरम्यान कट ऑफ पाहायला भेटेल. फिमेलमध्ये 45 ते 46, स्पोर्टमध्ये 38 ते 39, कारण मी तुम्हाला सांगितलं OBC मध्ये स्पोर्ट याच्यामध्ये सायन्सचे विद्यार्थी त्याच्यामध्ये स्पोर्टकडे जास्त अट्रॅक्शन यांचं नसतं, सहजिक हा कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटेल. त्यानंतर EWS जनरल 48 ते 50, दिव्यांगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं
पाच जागा आय थिंक राखीव आहे ठिकाणी 5 का 4, तर 35 ते 36 दरम्यान हिअरिंगमध्ये इश्यू असाल ते विद्यार्थी दिव्यांगमध्ये 36 ते 37 दरम्यान कट ऑफ पाहायला भेटन, त्यानंतर लोकोमेटर डिसेबिलिटी 38 ते 39 दरम्यान हा कट ऑफ पाहायला भेटन, ऑर्मनसाठी एक जागा राखीव आहे, शक्यतो 40+ राहील ह्या ठिकाणी कट ऑफ, पण 43 मी ह्या ठिकाणी टाकले, पण 40 पुढे ज्यांना स्कोर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा ते विद्यार्थी स्टडी करू शकतात। पुन्हा एकदा पहा शैक्षणिक अर्थ महत्त्वपूर्ण या ठिकाणी विज्ञान शाखेतील सार्वजनिक विद्यापीठाची पदवी सहजिक सांगितले या ठिकाणी की जे सायन्स स्टुडंट आहेत हे या एक्झामसाठी पात्र आहेत, त्यानंतर जे अभियांत्रिकी डॉक्टर संदर्भात या ठिकाणी नाही सांगितलं पण जे अभियांत्रिकीमधले आहेत इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्यापैकी स्थापत्य अभियांत्रिकी अमधील विषय असेल गटाशी संलग्न असणाऱ्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतात। नंतर तंत्रज्ञानमधील किमान पदविका जे विद्यार्थी बघा सायन्स बॅकग्राऊंड आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय आहेत, आणि याच्यातले बरेच जे स्पोर्ट्ससाठी नेतील मग स्पोर्ट्सचं जे कट ऑफ आहे हा तुम्हाला कमी पाहायला भेटेल, त्याचबरोबर आता जे स्टडी करतात एम पी सी संदर्भात याच्यातले अर्धे म्हणतात जे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडमध्ये त्याच्यामुळं जर सर्व विद्यार्थी असतात हा कट ऑफ तुम्हाला जास्त पाहायला भेटला असता, पण सर्व विद्यार्थी क्वालिफाय होत नाही फक्त सायन्सचे असल्याकारण हा कट ऑफ तुम्हाला 45+ तुम्हाला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना 45+ स्कोर आहेत त्यांनी मेनची तयारी करायला काही हरकत नाही कारण हा कट ऑफ 5 मार्काच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल। मी तुम्हाला सांगत की 55 पुढे लागेल, 55 पुढे शक्यच नाही, 50 आणि 46 पुढं 45-46 पुढं हा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटेल, जे विद्यार्थ्यांचा स्कोर आहे ओके ओपन कॅटेगरी संदर्भात म्हणतो आपण 45+ आहे ते विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मेनची स्टडी करायला काही हरकत नाही। तर मित्रांनो कट ऑफ संदर्भात हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो हाच कट ऑफ लागेल का तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला तुम्ही अशा केसेस 2022 तर याचं प्रॉपर ॲन्सर देण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करा, जर तुम्हाला असे क्वेश्चन जर पाहिजे असेल अजून तर नक्कीच टेलिग्रामला जॉईन व्हा, त्या ठिकाणी मी असे पोल्स किंवा जे क्वेश्चन सिरीज आहे त्या ठिकाणी मी टाकत असतो ओके, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।